नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज अशी एकदम तर्रीदार छानपैकी मिसळपाव बनवणार आहे. तर आज आपण अशी तर्रीदार अशी झणझणीत फेमस नाशिकची मिसळपाव बनवणार आहे. चला तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवते नाशिकची प्रसिद्ध झणझणीत अशी मिसळपाव. त्यासाठी मी घेतलेली आहे इथं 250 ग्रॅम मटकी. ही मी घरी मोड आणून तयार केलेली मटकी आहे. तर आपण ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आधी धुवून घेणार आहोत. मी मटकी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ह्या कुकरमध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये टाकणार आहे 1 ग्लासभर पाणी. त्यामध्ये टाकणार आहे 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ. आपण कुकरला याची 1 शिट्टी घेणार आहे, जास्त शिजवायची नाही आहे. आपण फक्त 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करू. आपली मटकी कुकरला 1 शिट्टी होती तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे. साधारण ही छोटी 1/2 वाटी आहे. ते मी किसून घेतलेलं आहे. 2 मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे. 1 टोमॅटो आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीसाठी. 1 इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहे. लसूण घेतलेला आहे आणि त्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहे. 1/2 इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. 2 हिरवे विलायचे घेतलेले आहे. 3 मिरे घेतलेले आहे. 2 लवंगा घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरे. तर प्रथम कोथिंबीर सोडून आपल्याला हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे. तर मी गॅसवर ठेवलेला आहे इथं 1 पॅन. त्यामध्ये टाकणार आहे मी प्रथम हे खोबरं. हे आपल्याला सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचं आहे. आपलं खोबरं छान भाजलेलं आहे, सोनेरी रंग आलेला आहे त्याला. मी आता हे काढून घेणार आहे. गॅस पॅनमध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तेल. त्यामध्ये मी हे घेतलेले आहे कच्चे मसाले, ते टाकणार आहे प्रथम. 1 चमचा जिरं. हे थोडेसे परतल्यानंतर जो आपण पातळ कापून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये टाकणार आहे. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आधी. कांदा थोडासा परतलेला आहे. त्यामध्ये टाकणार आहे लसूण, हिरवी मिरची, आल्याचे तुकडे आणि आपण 1 टमाटा कापून घेतलेला आहे तो पण टाकणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. त्यासाठी मी घालणार आहे थोडंसं 1/4 चमचा मीठ आणि मिक्स करून यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे, म्हणजे आपले टोमॅटो पटकन परततील. आपण बघूया आपला मसाला परतलेला आहे की नाही. बघा छान आपले टोमॅटो पण लूज झालेले आहे आणि मसाला पण छान परतलेला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि हे हा मसाला थंड होऊन देणार आहोत. मी इथं घेतलेलं आहे 1 मिक्सरचं भांडं. त्यामध्ये हे प्रथम भाजलेलं खोबरं आपण थोडंसं फिरून घेणार आहे. छान आपलं खोबरं वाटून झालेलं आहे. त्यामध्ये आपण हा मसाला टाकून आता वाटून घेणार आहे. बारीक पेस्ट करायचं आहे आपल्याला याची. आपला मसाला वाटून झालेला आहे. बघा पाणी न टाकता आपली छान एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे. चला तर आपण आता पुढची कृती करू. मी आता गॅसवर ठेवलेली आहे एक कढई. त्यामध्ये घालणार आहे 3 चमचे तेल. मिसळ म्हणले की तरी तेल, तरी म्हणलं की तेल भाजीला जास्त पाहिजेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहे 1/2 चमचा मोहरी. त्यानंतर त्यात टाकणार आहे 5-6 पाने कढीपत्ता. आणि आपण हा वाटलेला मसाला आहे तो यामध्ये टाकणार आहे. छान आपल्याला तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला. छान तेल सुटेपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आधी परतून घेतल्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही आहे. बघा लगेच तेल सुटायला लागलेलं आहे. आपण 1/2 मिनिट आणखी परतून घेणार आहोत. छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहे 1 चमचा बेसन पीठ. तुम्ही या ठिकाणी बाजरीचं पीठ पण घालू शकता. खूप छान टेस्ट येते आपल्या मिसळला. ते पण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे.
बेसन पीठ पण आपलं छान भाजलेलं आहे तेलात, त्यामध्ये टाकणार आहे 2 चम्मच लाल तिखट तर्रीची बेडगी मिरची आहे, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद पावडर, आणि यामध्ये टाकणार आहे मी घरातला आपला काळा मसाला. तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला टाकू शकता किंवा मिसळ मसाला टाकू शकता. जर नसेल असं तुम्ही मटन मसाला पण घालू शकता, त्याने पण खूप छान भाजीला चव येते. तर हे पण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. छान आपल्या मसाल्याला पण तेल सुटायला लागलेलं आहे, आपली मटकी पण एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर पण थंड झालेला आहे. मग आपली मटकी पण छान चिरलेली आहे. यामध्ये टाकणार आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर. हे फोडणीमध्ये परतल्यानंतर छान तरीमध्ये छान दिसते, म्हणून आपण ह्या फोडणीमध्ये थोडीशी परतून घेणार आहे. मी शक्यतो माझ्या घरचेच मसाले वापरते, माझ्या मसाल्यांची भाजी खूप छान होते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरचे आणून पण टाकू शकता. तर बघा किती छान आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे. आता आपण ही शिजलेली मटकी यामध्ये ओतणार आहे आणि शक्यतो यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला चव पण छान येते आणि तरी पण खूप छान येते गरम पाण्यामुळे. हे व्यवस्थित मिक्स करूया आणि आपल्या आवडीनुसार आता आपण यात पाणी घालणार आहोत. मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्ये पाणी घालून ते पण यामध्ये ॲड करणार आहे. तर मी यात घातलेलं आहे आवडीनुसार पाणी. मी साधारण ही 5 ते 6 लोकांसाठी केलेली आहे. जास्त प्रमाणाचं तुम्हाला दाखवत आहे कारण कमी प्रमाणात असते पण जास्त प्रमाणात भरपूर जणांना येत नाही, म्हणून मी जास्त प्रमाणात दाखवलेले आहे. तर आपण आता याला उकळी घेऊया. आता यामध्ये टाकणार आहे आपल्या चवीनुसार मीठ, कारण आपण कांदा टोमॅटो फ्राय करताना पण मीठ टाकलेले आहे आणि मटकी शिजताना पण मीठ टाकलेले, त्यामुळे चवीनुसार यात आपण मीठ टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मीठ टाकू शकता. आता आपण याला छान उकळी येऊन देणार आहोत. बघा छान आपल्या मटकीच्या रश्याला उकळी आलेली आहे, छान तवंग पण आलेलं आहे. अजून उकळल्यानंतर तर आणखी छान तवंग येणार आहे याला. आपण आता याला मिडियम गॅसवर 5 ते 7 मिनिट शिजून देणार आहे, कारण मटकीचा अर्क यामध्ये उतरायला पाहिजे तेव्हाच आपली मटकी छान लागणार आहे. आणि त्यामध्ये आता राहिलेली थोडीशी चिरलेली कोथिंबीर उरून टाकणार आहे. आणि आता 5 ते 7 मिनिट आपण छान उकळून देऊया. डिशमध्ये प्रथम आपण खाली मटकी टाकणार आहोत. यावर टाकणार आहे आपण शेव. तुम्ही या ठिकाणी फरसाण भी टाकू शकता, पण नाशिकची मिसळ म्हणले की शेवच टाकतं त्यामध्ये. तर भरपूर सारी आपण शेव टाकणार आहे यामध्ये. त्यावर टाकणार आहे चिरलेला बारीक कांदा आणि आता आपण यावर टाकणार आहे मिसळची तरी. किती सुंदर तरी आलेली आहे, वास पण त्याचा अप्रतिम येत आहे. बघा छान आपली डिश तयार झालेली आहे, छान आपली डिश तयार झालेली आहे मिसळची. त्यावर अजून डेकोरेशनला थोडीशी पिवळी शेव. त्यामध्ये ठेवणार आहे आपण पाव. मिसळ पाव म्हणलं का दही तर आवश्यक असते, तर आपलं दही, लिंबू आणि नाशिकची मिसळ म्हणली का त्यासोबत तळेला पापड हा तर पाहिजे. तर आपली मिसळपावची डिश तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.